तीच तुला जमून देत नाही, तू सोडलीस काय? तिने सोडलंय तुला, पण अपूर्व लोकात जाऊ नये म्हणून म्हणतो मी सोडली. अरे तू सोडू नकोस, ती सुटली पाहिजे, नाही का? जेव्हा सहज स्वयंस्फूर्तीतून सुटत त्याला त्याग म्हणावा, आणि बळजबरीने जे सुटलं जातं त्याला त्याग म्हणायचा नसतो, त्याला वैताग म्हणायचा असतो. काय हा वैताग आला आणि घराच्या जाऊन बाहेर झोपला. मित्र म्हणला आज का बाहेर का झोपला? बोलो म्हणाला. मग काय त्याने बायको सोडली आहे का? नाही, वैतागलाय तिला. काय अहो काय सांगू म्हणला, घरात पाऊल टाकलं की इतकं भांडण आणि इतकी कटकट, त्यापेक्षा आपलं निवांत झोपू. म्हणजे याचा अर्थ काय? वैराग्यशील आहे हो, घरात बायको असून हा बाहेर झोपलाय? बिलकुल नाही, बिलकुल नाही. लक्षात ठेवा, हा वैताग आहे, त्याग नाही. स्वयंस्फूर्तीतून घडतो तो त्याग, पण तो त्याग घडण्याकरता काहीतरी धरावं लागतं, तेव्हा दुसरं सुटतं. हे मुद्दा लक्षात घ्या. काय? एक धरल्याशिवाय, एक धरिला चित्ती आम्ही रुखमाईचा पती, एक धरल्याशिवाय दुसरं सुटत नाही. तसं तुम्हाला असं वाटत असेल की प्रभूंनी आम्हाला धरावं, प्रभू तुमच्या पाशात अडकावा, प्रभू तुमच्या पाशात अडकावा असं जर वाटत असेल, तर पहिल्यांदा ज्या पाशात तुम्ही अडकलाय त्या पाशातून तुम्ही मोकळे व्हा, मग प्रभू तुमच्या पाशात अडकेल. हाच इथला गर्भित अर्थ आहे. अहो आश्चर्य आहे, त्या प्रभूला बांधला म्हणतात. लीला सांगितली आहे मी, उखळा बंधन. आणि उखळा बंधन सांगताना आपल्याला मी सांगितलं बांधला का? आश्चर्य आहे, भगवंताला कोणी बांधू शकतं? ताकद आहे का कुणाची? नाही का? जो नातुडे ध्यानी समाधी साधनी तो स्वानंदे कीर्तनी नाचो तसे. नातुडे ध्यानी, जे ज्ञानाशी नचोजवे ध्यानाशी जे नागवे ते अगोचर फावे गुठी माझी. ज्ञानाशी नागवे ध्यानाशी, ज्ञानात नाही ध्यानात नाही, ते गवळ्याने बांधला. काय गंमत आहे, चोरी करता उखळाशी बंधन कसा बांधला गेला? परमात्मा असा बांधला जात नाही. थोडक्यात सांगतो, यशोदेच्या अंतःकरणामध्ये अहंकार होता तिथपर्यंत बांधला गेला नाही, पण अहंकार संपल्यानंतर परमात्मा बरोबर बांधला गेला. तसा देव तुमच्यात केव्हा अडकेल? एक सांगतो, ज्या माणसाच्या अंतःकरणात अहंकार आहे, माणसं त्याच्यापासून चारात लांब राहतात. निरहंकारी वृत्ती आहे, त्याच्याजवळ माणसं जातात. एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. अहंकार असूनही असं नव्हे, पण वाजीपेक्षा जास्ती झाला. प्रत्येक क्षणाक्षणाला जर तुमचा अहंकार नागासारखा फणा करून बाहेर पडत असेल, तर माणसं त्या अहंकाराच्या विषापासून चार हात दूरच राहतील, एवढं लक्षात ठेवावं. हे कळलं तर माणसं जोडली जातात, आणि हे नाही कळलं तर जोडलेली सुद्धा तुटली जातात. हा याच्यातलं वर्म आहे. म्हणून इथे प्रभूला बांधल्यानंतर दंभरूपी बकासूर नाहीसा होतो, पाप ताप अधासुराचा वध होतो, सगळं संपून जातं. बांधला प्रभूला, इतकं सोपं नाही आहे. आमची जनाबाई फार सुंदर म्हणते, धरिला पंढरीचा चोर, म्हणत नाही आता, गळा बांधोनिया दोर, धरिला. काय सांगते? ए बघा, कुणाला कळला असेल, कुणाला मिळाला असेल, कुणाला सापडला असेल, जनाबाई म्हणते धरला. भाषाच किती गमतीची आहे. ती म्हणते का मला सापडला? नाही म्हणत. ती म्हणते का मला कळला? ते नाही म्हणत. ती म्हणते असा धरला. निघाला होता तो, असा धरला. कुठे निघालास रे चोरा? धरिला पंढरीचा चोर, गळा बांधो निया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा गळा बांधो निया दोर, धरिला पंढरीचा चोर.
धरिला पंढरीचा चोर, हृदय बंदी खानी केला आणि आत विठ्ठल कोंडीला. काय ताकद आहे, कसा बांधला, कसा धरला, काय ताकद असली पाहिजे जो कुणालाही सापडला नाही. बर का, जो नातुडे ध्यानी समाधी साधनी, महर्षीचे ज्ञान माते नेने, जळजरावदीचे मान मशका नौलोंडेची गगन, ते मी महर्षीचे ज्ञान माते नेणे. आणि इथे धरिला बांधिला काय, अहो नागाला मारला, कालियाला मारला, मोठ्या मोठ्या राक्षसांना मारला, असा वेढा घातला होता, तोडून टाकला आणि इथे बांधला. तो म्हणला, नेहमीच मी मुक्त असतो, जरा बांधून घेण्याचा सुद्धा आनंद भोगतोय, बांधण्यातला सुद्धा आनंद भोगतो, बांधण्यात सुद्धा आनंद असतो. बर का, संसाराच्या बंधनात अडकणं वाईट आहे असं म्हणतात, पण संसाराच्या बंधनात अडकणं हा सुद्धा एक प्रकारचा एक आनंदच आहे. माझं बोलणं नीट संसारिक असाल तर कळेल काय. संसाराचं बंधन आहे हे शास्त्रकार पूर्वीपासून सांगतायत. हे लग्न न करता राहिला का कुणी, केलीस ना, हा आई बापाचं पटत नव्हतं, मग यांनी ठरवलं हे लग्न करणं वाईट आहे, पण आल्यावर म्हणा जाऊ द्या, त्यांचं तसं झालं म्हणून का माझं तसं होणार आहे. केलंच ना, लक्षात ठेवा, हे बंधन बंधन वाटतं हे जरी वाटलं तरी त्या बंधनात सुद्धा आनंदच आहे की नाही, कसा म्हणता बरं का, नाही कसं म्हणता. हे बघा, कोणीतरी आपलं घरी वाट पाहतंय, अहो त्या वाट पाहण्याचा सुद्धा आनंद आहे, त्या बंधनाचा सुद्धा आनंद आहे. मग बाहेर गेली माणसं सांगतात, अहो तुम्हाला माहीत नाही, मी जर उशिरा गेलो ना तर आमची बायको मला रागवते. आता आपली बायको आपल्याला रागवणं हे काही चांगलं आहे का मला सांगा, आणि हे 10 माणसात सांगण्यासारखी गोष्ट आहे का. तरी पण त्याच्यातून हे दिसतं की माझी बायको माझी वाट बघते, तिचं माझ्यावर प्रेम आहे, ते बंधनसुद्धा कौतुक आहे. पण हे कुठे आहे, जिथे प्रेम असेल तिथे, जिथे प्रेम नसेल तिथे. एका घरामध्ये आडवी रेख मारलेली, ह्या त्याचं तोंड बघत नाही, तो त्याचं तोंड बघत नाही, कशाकरता मी सांगितलं. पाश देव बांधला गेला, महाराज म्हणताय संसार, त्याच्या पुढे काय घडलं, संसार ताप नष्ट होऊन, ताप आहे त्रिविध ताप आहे, आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक, हे तीन ताप आहेत माणसाला. तीन ताप नष्ट होणं नामेच देवानी दावाग्नी गळला. दावाग्नी गळण्याची लीला काय आहे, दावाग्नी गळला म्हणजे काय कळलं नाही का, हा ताप संपला पाहिजे. आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक निन्याळ्या प्रकारचे ताप आहेत, काही संसारातला आहे, काही शरीरातला आहे, काही बाहेरचा आहे, काही भूतापितकाचा आहे, काही पंचमहाभूताचा आहे, निन्याळ्या प्रकारचे ताप आहेत. पण एक मस्त वैकी व्याख्या सांगतो, आमचे सद्गुरु दादा महाराज करत असत, त्यांना एकाने विचारलं ताप म्हणजे काय, ते म्हणले ते शास्त्रात सांगितले तू बघून घे, पण माझ्याकडे ऐक, वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्मप्रवृत्तीने नाश होणार आम्ही ताप. एका वाक्यामध्ये सगळं उडलं बघा. वृत्ती ताप शब्दाचा अर्थ काय बघा, नीट लक्षात घ्या, फार मोठी डेफिनेशन आहे. वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्म प्रवृत्तीने नाश होणं नामे ताप. काय अर्थ झाला सांगतो समजून. वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी एक स्वास्थता, ऐकायला अवघड आहे, सांगितल्यावर सोपं आहे, असंच असतं, काही नाही, निवांत पंखा विंखा सुटलेला आहे, आरामात टी व्ही बघताय, तितक्यात मग काहीतरी सिरियल आली, ती बघताय, तितक्यात त्या सिरियलमधला मुलगा आपल्या बापाला टाकून बोलला, एकदम चांगलं मजेत बघत होता बरं का.
बायको म्हणली जेवायला उठता ना, म्हणले उठतो की एकदम काय झालं, एकदम काय झालं तुम्ही, एकदम चेहरा तुमचा असा गंभीर झाला, काय तुमच्या डोक्यात चाललंय? अगं म्हणलं तसं काही नाही, ते सिरियलमध्ये बघितलं, पहिला मुलगा चांगला होता, बायको आल्यावर बिघडली, आता नाही कळलं का? नाही, वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्म प्रवृत्तीने नाश पावणं नामे ताप। ओ मग आता विचार करा, नाही का, सहज रस्त्याने चालता चालता सुद्धा ताप होतो, निघाला नीट, निघाला नीट, तिथे पुढे ऍक्सिडेंट झाला बघितला, म्हणला एक दिवस आपलं असं झालं तर काय नाही, नीट निघालेला होता, म्हणला आपलं जर आपण असं असं गाड खाली, अरे नाही आलाच बाबा, नाही म्हणला आलो तर, आलो तर हे बोलायला शिल्लक राहणार नाहीस, कळलं का? वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्म प्रवृत्तीने नाश होणं नामे ताप। मग ती कोणची असू दे, बायकोची असू दे, मुलाची असू दे, पैशाची असू दे, रस्त्याने चालताना असू दे, खाताना असू दे, पिताना असू दे, अहो चांगला आडवा हात मारून जेवणारा माणूस एकदम हात आपसून घेतो, हे बघितले नाही तुम्ही? चांगला जेवत असतो, बायको म्हणते अजून वाढू का, नाही राहू दे म्हणला, काय आजारी पडायचं का उद्या, हां म्हणले आत्ता चांगला खात होता ना, नाही पण म्हणला उलट विचार आला मनात। लक्षात ठेवा, वृत्तीमध्ये सरळपणा असतो तिथपर्यंत ताप नसतो, पण उलट विचार आला की ताप सुरू होतो। हे जे ताप आहेत मनातले, दावाग्नी खाल्ला म्हणजे तुमच्या मनातला ताप कृष्ण भगवंतानी खाऊन टाकला। सिद्धांत एकच सांगायचा आहे, जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा तो ताप कमी होण्याचा एकमेव उपाय आहे। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। बाबा महाराज सांगतात असं नव्हे, अनादिकालपासून हेच सांगत आले। वेदाचा अधिकार सर्वांना नव्हता म्हणून मग भागवत कथा निर्माण झाली, गीता निर्माण झाली, ज्ञानेश्वरी निर्माण झाली, आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला नामाची दीक्षा मिळाली आणि त्याला त्याच्यातून आनंद मिळू लागला। साधं सरळ गणित आहे, हे ताप आहेत। मग इंद्रिय शुद्ध झाल्यानंतर अंतःकरण वासनेने क्षय होणं, अंतःकरण वासनेचा क्षय होणं, अंतःकरणातली जी वासना आहे तिचा क्षय होणं नामेच कालियाचा वध होणं। काय म्हटलं मी, एक एक पुढे जाऊ आलो आता शेवटपर्यंत, काय अंतःकरणातली वासना क्षय होणं नामेच तुमच्या चित्तामध्ये जो फणा काढलेला कालिया आहे तो नाहीसा होणं। वासना क्षय जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत काही बरं वाटत नाही, ही वासना संपली की ती, ती संपली की ती, ती संपली की सी, मग ते कुणी असू दे, तुम्ही असू दे, मी असू दे, कुणी असू दे, मी काय अगदी मला फार मोठा कधी मी असं म्हटलेलं नाही की बाबा महाराज एक मोठा संत बिंत आहे, बिलकुल नाही, एक समजा तुमच्यासारख्यातला एक आहे, जरा बरं बोलता येतं म्हणून वर बसतं एवढंच, याच्यापेक्षा फार मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघू नका। आता हे सुद्धा शब्दप्रयोग कुठं गमतीचा आहे नाही का, काय हो उगीच एक लक्षात ठेवा, आपण आपल्याबरोबर भरमसाठ कल्पना करून घेऊ नये, लोकांनाही करून देऊ नये, लोकांनी आपल्या बद्दल भरमसाठ काहीतरी कल्पना केल्या ना म्हणजे ते आपल्याला सुद्धा डोक्यावर घेताना काही काही म्हणतात तुम्ही देव, अरे बाबा तूच देव होते, देव नको संतही नको, आपलं आयुष्यभर जे काही दोन गोष्टी तुम्हाला सांगता येत आहेत त्या आवडीने सांगता यावं द्या, त्याच्याकरता तोंड शिल्लक राहू द्या, डोकं शिल्लक राहू द्या, शरीर शिल्लक राहू द्या, पुष्कळ झालं, जन्माचं सार्थक झालं, काय पाहिजे आज काय पाहिजे बाकीचं, हां कुणाला संत व्हायचं आहे, हां आम्हाला नुसतं बघितलं तर आमचं डोकं फिरतं, कुणी 108 वेळा थुकून घ्यावं नाही बोलणं, 108 वेळा थुकून घेण्याकरता नात व्हावं लागेल, आम्हाला नुसतं असं केलं म्हणून मी एक तुम्हाला सांगतो,
अनेक वेळा सांगितले, हजार वेळा सांगितले, दरवर्षी सांगतो, संत भिंत हे डोक्यातून काढून टाका, मी नाही तुम्ही होऊ नका। शेवटपर्यंत संताच्या पायाजवळ बसता आलं तरी आपल्या जन्माचं सार्थक झालं, बस पुष्कळ झालं। आता वासना सांगतोय ना, त्याच्यावरच उपाय सांगतो। संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये। पुढचं ऐका, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी। पुढे ऐका, सुख घडो घडी वाढो लागे, सुख घडो घडी वाढो लागे, मग राम नामी उपजे आवडी। पण एक आहे, जे आपण राम नाम घेतो, जे कृष्ण चिंतन करतो, ते आवडीने प्रेमाने करावं, नाही तर उगीचच आपलं असं नका करू। राम नामामध्ये, कृष्ण नामामध्ये ताकद आहे। आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले की असा जे काली आहे वासनेचा, देवाची संगत, संताची संगत केल्यानंतर वासनेचं विष नाहीसं होतं। वासनेचा वासना असं होतं, माझं बोलणं कळलं का? कशाचा वासना? वासनेचा वासना। मग कशाचा वास झाला? प्रभू प्रेमाच्या प्रतीतीचा वास झाला, नामाचा वास झाला। एकदा प्रभू प्रेमाने हृदयाचा ठाव घेतला की काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोध सगळ्यांनी घर रीत केलं। बघा घरामध्ये की नाही, पोरं खेळत बसलेली असतात, एखाद्या घरामध्ये पोरं काहीतरी खेळत बसलेले असतात, पोरं बिर मित्र जमून चालू असत, तितक्यात बाप एंट्री करतो, बाबा रे बरं का उद्या, लगेच ती पोरं बिरं आवरून सगळी अगदी टक 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 निघण, मग आपण विचारू का रे पोरं का खाली गेली? नाही वेळ झाला, म्हणजे तुम्ही यायचा। म्हणजे त्या पोरांना जा सांगायची गरज, बाप घरात आला की बाकीचे मित्र बाहेर पडले, तसं प्रभू प्रेम घरात आलं की बाकीची नको ती कुवासना आपोआप घरातून बाहेर पडेल, एवढं लक्षात ठेवा। म्हणून बापानीच वेळेवर घरात यावं। हे पुढचं ऐकलं का नीट का टाळ्याच्या नादात गेलं काय? नाही, बाहेरची पोरं घराच्या बाहेर जातील, पण बाप वेळेवर आला पाहिजे ना। बाप जर रात्री 1 वाजता आला तर काम क्रोध घेलर ते नाही होणार, कधी होणार नाही। तसं लक्षात ठेवा, पुन्हा केव्हा तरी नाम घेऊ म्हणू नका, ते सुद्धा वेळच्या वेळी घ्या। वेळच्या वेळी, वेळच्या वेळेला आयुष्यात जी संधी आली आहे ती दौडू नका, जो दिवस आला आहे तो वाया घालवू नका, त्या दिवशी घ्या। आपोआप एक 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 नको ते जातील। बघा इथे कितीतरी आहेत की ज्यांच्यात नको ते होते ते आपोआप गेले माळ घातल्यावर। हो, पुष्कळ झालं आपल्या पुरतं। आज सकाळी तुमच्या भागातलेच एक, नाव नाही सांगत, एक मोठे पुढारी भेटायला आले, तुम्हाला एक कार्यक्रम पाहिजे होता, काय वेळ नाही आता, म्हटलं बा एक कार्यक्रम दिवसाला एक करतो, जास्ती काही करत नाही। मला म्हणाले अहो सध्या काय अवस्था झाली आहे, म्हटलं काही नाही, वारकरी संप्रदायाची अवस्था तेवढ्या तेवढ्या पुरती चांगली आहे, त्यांना गमतीने सांगितलं। मी म्हटलं नीट लक्षात ठेवा, माळ घातली म्हणजे चटकन तुम्ही असं कुणाकडून अपेक्षा करू नका की ह्यांनी ज्ञानेश्वर महाराज झालं पाहिजे। माळ घातली की तुम्ही अगदी काय तुकाराम महाराजांची माळ घातली रागवता, अरे बाबा एक लक्षात घे, मी अजून तुकाराम महाराज झालेलो नाही, मी अजून ज्ञानेश्वर महाराज झालो नाही, आणि अजून 100 जन्म मला होता येणार नाही आहे, पण 100 जन्मानंतर जे होईल त्या रस्त्याने पहिलं पाऊल माझं पडलंय, आणखीन काय कमी आहे मला सांगा।
बरोबर आहे ना? काय चुकलं? काम क्रोध आवरणं इतकं काही सोपं आहे का? हा, पण नीट लक्षात ठेवा, मांस न खाणं, दारू न पिणं, परस्त्री रुक्मिणी माते समान मानणं, अलग लक्षात हो, रोज ज्ञानेश्वरी वाचणं, रोज हरिपाठ वाचणं, एवढं जरी घडलं तरी माझ्या दृष्टिकोनातून तुम्हा आम्हाला खूप आहे, नाही का? इथे कोणाला दुसरी ज्ञानेश्वरी करायची आहे का? उतरतय कोणी माऊलींच्या कॉम्पिटिशन मध्ये बघा वा, हा का दुसरा गाथा तयार करताय का? दुसरं एकनाथी भागवत तयार करताय? ज्यांना ते तयार करायचं असेल, ज्यांना जगदुद्धार करायचा असेल, त्यांच्याकरता पुष्कळ भांडवल लागतं, आम्हाला फक्त आमची नाव किनाऱ्याला लागली पुष्कळ झालं आमचं. मी फार लहानपणाने विचार करतो, मोठे आपल्याला काही व्हायचं नाही आहे. अहो तुकाराम महाराजांना एकदा कुणीतरी विचारलं, महाराज आपलं कसं काय? ते म्हणले काही नाही आहे, त्याच्या समाधान आहे. बायको भांडते बरोबर आहे म्हणले. तुम्हाला एक गंमत सांगू का? आमच्या ह्या संत चरित्रामध्ये दोन गोष्टी आहेत. असं सांगतात की नाथांची बायको फारच गोड, अतिशय गोड.